कर्ता करविता असलेले वन मॅन आर्मी दिलीपजी धर्मापाटी साहेबंचा आगमन आमच्या व्यासपीठाती ताळे असुदा एकदा दिलीप सेठ साठी मुलाचं योगदान ज्यांचं लाभले तिसरा चेंडू कंटिन्यू नॉकिंग डाउन द विकेट परंतु उचलता आला नाहीये बॅटची आतली कडा चेंडू ट्रॅव्हल होतोय आपण पाहिलं की लाँग ऑनच्या दिशेने कव्हर करे सिंगल मिळते झरारला अटॅक केलं होतं अरविंद डिसोळा स्टाईलने पुढे स्टेप आउट झाला होता जरार मुल्ला परंतु थोडासा चेंडूचा टप्पा बदलला गोलंदाजाने पाहिलं की फलंदाज सफल होतोय पुढे सरसा होतोय समजदारीचं क्रिकेट दाखवत असताना गोलंदाज रोशन तेरा तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत आल्या धावसंख्या पूर्ण झाली चाळीस डोकेदुखी ठरते कारण शाहिद खान हँड बॅट्समन आहे डीप बॅकर्स पेलक दिलेला आहे मिड विकेट आहे डीप रिझन मध्ये एक वायडिस लाँग ऑन आहे आणि एक काउ कॉर्नर सुद्धा दिलेला आहे शाहिद खान साठी ऑन साइडला आणि ऑफ साइडला बघूया आपण एक्स्ट्रा कवर शॉर्ट शॉर्ट कवर मॅन गोलंदाज रोशन द लिफ्टॅन राऊंड खाली ठेवते बॉडीलाईन आदळतोय एकदम डायरेक्ट हिट सुद्धा झालं होतं परंतु ब्लाइंड स्पॉटला आले शाहिद खान त्या ठिकाणी शरीराला चेंडू आदळतोय फेकी जी झाली होती लेग बचचा इशारा पण मोरे सरांचा धावसंख्या एकने फुलत असताना एकेचाळीस वर फोर्टी वन ऑन बोर्ड पहिल्या दोन षटकांमध्ये सत्तावीस धावा कुठल्यानंतर तेराच्या आसपास सरासरी ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे बी सी सी संघाचा आणि ती सरासरी नक्की समाधानकारक असू शकते कारण बॅटिंग लाईन अपचा आहे ज्याचं नाव आहे संघर्ष समतानगर बॅक फुटला स्वेअर कट न जाकत बरा स्ट्रोक ब्रँडे ब्युटिफुल स्ट्रोक फॉरॅन्स वेगाने बॅट रोल केली अतिशय भन्नाट वेग बॅटचा बघितला आक्रमण केलं बॅकफुटला गेला आणि चेंडू हा आखूट टप्प्याचा होता स्क्वेअर कटचा नजाकत भरा पेश केला मुलाने आपण वारंवार रिप्ले पाहू शकता या चौकाराने धावसंख्या पोहोचवली आहे ती म्हणजे झाली पंचेचाळीस फोर्टी फाय ऑन बोर्ड शेवटचा चेंडू ह्या षटकातील असणार आहे तिस षटक मार्गस्थ असताना अजून सात चेंडू एकूण पर्याप्त आहेत या इनिंगसाठी धाव संख्या साठ च्या पार नेण्याचा प्रयत्न असणार आहे बीसीसी बोरली संघाचा जबरदस्त कटचा नजारा पेश केला विराट कोहली स्टाईलचं कट होत आणि पुन्हा एकदा गोलंदाज रोशन प्रयत्न हाफ ट्राय करला हा पंपुल केला जात आणि दोन फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत एकाने अडवलं परंतु फेकी करत नाहीयेत आणि दुसरी धाव सुद्धा घेत नाहीत जरा मुलाला आपल्याकडे स्ट्राईक ठेवायचे याचा अर्थ क्लिअर स्पष्ट दिसतोय आपल्याला मैदानामध्ये तीन षटक समाप्त झाली धाव संख्या आहे सेहेचाळीस शाहिदची सुद्धा नजर बसले खरं पाहता परंतु नाही नक्कीच काहीतरी स्ट्रॅटेजी आखली असेल मनामध्ये की मला स्टाईक पाहिजे कारण त्या ठिकाणी मिसफिल्डिंग झालं होतं कदाचित तीन धावा सुद्धा होऊ शकल्या असता परंतु मानसिकता नव्हती जरार आणि शाहिद खान जी त्या ठिकाणी काहीतरी नक्कीच दडले

मागे आपण ऑपरेटर आलेले आहेत काय काय काम सांगा होते नक्कीच कमी पडतं काम सांगता सांगता प्रत्येक कामामध्ये प्रवीण मिळवणारे आमच्या आपण आतिश मागे आणि योगेश पाटील सुद्धा कोणते डिपार्टमेंट द्या ते सहजपणे हाताळत असताना योगी पाटील अष्टपैलू कामगिरी बहिरूपी म्हणू शकतो आपण नक्कीच चांगले कलाकार आहेत कुकसे गावाला हे लाभलेले की प्रत्येक क्षेत्रामध्ये जे अग्रगण्य आहे ते चांगलं आहे कामगिरी करत असताना आतिश मागे आणि योगी पाटील आपण पंचाच्या भूमिकेत पाहू शकता योगीला तर षटक मार्गस्थकारी गोलंदाज अनिश संख्या सेहेचाळीस पंधरा पूर्ण किती इतिशा वेगाने दाफलो पुढे जातोय बीसीसी बोरुली संघाचा अतिशय जा, जबरदस्त क्लॅरिटी आहे साऊंड क्लॅरिटी पण सुद्धा लावजबाब आहे डीजेच्या माध्यमातून आणि एस के एंटरटेनच्या माध्यमातून पिक्चर क्वालिटी जबरदस्त आहे एडिटिंग सुपर आहे स्कोरिंग सुद्धा छान करतोय आमचा मयूर आणि जरार रॉन स्ट्राईक वीस वरती खेळतो वैयक्तिक धावस्या जरारची वीस सात चेंडूंमध्ये आणि शाहिद संयुक्तांत बारा धावांचं चेंड ऑफ